नमस्कार मंडळी, आज आपण ब्रेडपासून गुलाबजामुन कसे बनवतात ती रेसिपी पाहूया. बघा, असे मस्त मऊ मऊ असे गुलाबजामुन तुम्हाला खायचे असतील, रसदार असे गुलाबजामुन, तर तुम्हाला माझा व्हिडिओ अख्खा बघावा लागेल. न स्किप करता तुम्ही माझा व्हिडिओ पहा. मी 10 स्लाईस ब्रेडचे घेतलेले आहेत आणि त्याच्या कडा कापून घेतलेल्या आहेत. ह्या कड्यासुद्धा आपल्याला उपयोगात आणता येतात. त्याचा ब्रेड क्रम करून तुम्ही जेव्हा तुम्ही स्नॅक्स नाश्त्याची रेसिपी बनवतात त्यामध्ये घालू शकता. आता हे ब्रेड असे थोडेसे तोडून घ्यायचे, बारीक बारीक असे तुकडे करून घ्यायचे ब्रेडचे. बघा अशा प्रकारे, आणि त्यामध्ये एक चमचा तूप घालून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे मस्त असे तोडून घ्यायचे आहेत. बघा, आणि त्यामध्ये एक चमचा तूप घालून त्याला असे मळून घ्यायचे आहेत हाताने. खूप जोरदार असं मळून नाही घ्यायचे आहेत, असे हळूहळू मळायचे आहेत. त्याला असे जोर लावून असं मळायचं नाही आहे. आता त्याला त्यामध्ये 4 ते 5 चमचे दूध घालून घ्यायचं आहे. दूध फ्रीजमधलं गार घालायचं नाही, जर फ्रीजमध्ये असेल तर अगोदर बाहेर काढून ठेवायचं आहे आणि दूध नंतर घालायचं आहे. बघा अशा प्रकारे व्यवस्थित असं, आणि जसं लागेल तसं दूध घालत जायचं आहे. आणि आपल्याला लक्षात येतं त्या कसा तो आपला गव्हाचं पीठ मळतात तशाच टाईप मळायचं आहे, फक्त त्यामध्ये गुठळी राहणार नाही याची काळजी घ्यायची. बघा असा मस्त असा पिठाचा गोळा तयार झाला. आता तो तयार कसा झाला हे कसं समजायचं, तर हे असे गोळे करून बघायचे. जर गोळ्याला तडा नाही गेला तर समजायचं की आपलं व्यवस्थित पीठ मळलेलं आहे. आता चाचणी बनवूया, साखरेचा पाक बनवूया. तोपर्यंत ते थोडे 5 मिनटं रेस्टला ठेवूया पीठ. आता त्यामध्ये 1 कप साखर घेतली आणि 1 कप पाणी. आता ह्याला उकळवून घ्यायचं व्यवस्थित. तार येईल असं करायचं नाही, फक्त उकळवून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण हे गोळे बनवून घेऊया. त्यामध्ये मी एक गुलाबजाम मनुका टाकून घेतलं आणि त्याला गोल करून घेतलं. आज तुम्ही नाही मनुका टाकला तरीसुद्धा असेच गोळे गोळे केले तरी चालतील. बघा अशा प्रकारे 10 ब्रेडची 20 गोळे झाले बरोबर. आता ह्यामध्ये वेलची पूड घालून घ्यायची आहे साखरेपाकमध्ये, आणि केशर घालून घ्यायचं आहे. कलरसाठी तुम्ही फूड कलर असेल तर फूड कलर वापरू शकता, केशर ऑप्शनल आहे. बघा चाचणी आपली मस्त तयार झाली आहे. आता ही बाजूला काढून ठेवायची. आता एका कढईमध्ये, छोट्याशा कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे. त्या तेलामध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे आणि मग गॅस थोडा मंद करून घ्यायचा आहे, आणि त्यामध्ये हे गोळे गुलाबजामचे गोळे केलेले सोडून द्यायचे आहेत. बघा असे मस्त मंद आचेवर असे शिजवून घ्यायचे, अगदी 5 ते 7 मिनटात मस्त सोनेरी सोनेरी ते फ्राय करून घ्यायचे आहेत. बघा मस्त असे हे ही रेसिपी तुम्ही आपले बाजारातले जे गुलाबजामुन येतात त्या गुलाबजामुनमध्ये आणि ह्यामध्ये खूप फरक आहे. हे गुलाबजाम टेस्टला खूप छान लागतात, पण हे गुलाबजाम तुम्ही बनवून ठेवू शकत नाही फ्रीजमध्ये वगैरे. ज्या दिवशी तुम्हाला खायचे त्यावेळेस तुम्ही बनवून आणि खाऊ शकतात, कारण ते ब्रेडचे असल्यामुळे ते जास्त सॉफ्ट होतात. बघा असे मस्त असे कुरकुरीत, तुम्ही हे असेही खाऊ शकता, हे असे कुरकुरीत असे मस्त असे हेही खाऊ शकता. बघा किती मस्त असे सोनेरी मी असे फ्राय करून घेतले. आता हे काढून चाचणीमध्ये साखरेच्या पाकामध्ये घालून द्यायचे आहेत. बघा हे काढून ठेवते आणि तोपर्यंत मी दुसरी पण फ्राय करत ठेवते आणि ते साखरेच्या पाकामध्ये घालून घेते. बघा अगदी मस्त अशी रेसिपी आहे. बघा अगदी सोपी अशी रेसिपी आहे आणि अगदी मऊ मऊ असे मस्त गुलाबजाम होतात. बघा असे एकदम लगेचच 10 मिनटात असे फुलून येतात, अर्धा तासात ते एकदम असे ओवरे होऊन जेव्हा आपल्याला खायचे तेव्हा अगदी वेळेवर दुपारी जेवणाच्या टायमिंगला किंवा कुठली तरी पार्टीच्या वेळी खायचे तेव्हा वेळेवर मस्त असे हे बनवू शकतात. बघा आता हे मी एका बाउलमध्ये काढून घेतले आणि तुम्हीही असे बनवा आणि मला कमेंट्समध्ये बोला की कसे झाले. माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर माझं चॅनलवर, तुम्ही नवीन असतील तर माझं चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ येत आहेत ते पाहायला विसरू नका. धन्यवाद.